वैजापूर तालुक्यातील शूर परिसरातील वृक्षतोड करून अवैधपणे छुप्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर वैजापूर वन विभागाने कारवाई करत ट्रक ताब्यात घेतले आहेत ही कारवाई सोमवारी वीस सप्टेंबर रोजी शूर बंगला ते लोणी खुर्द दरम्यान शिंदी नाला फाटा येथे करण्यात आली मात्र या कारवाईतील पकडलेले वाहने आणि आरोपींची नावे गुलदस्त्यात ठेवली गेली आहेत शिवर आणि डोंगरथडी भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे यामुळे वनसंपदा नष्ट होत असल्याने तलवाडा परिसरातील पठार बोडखे होत आहे या बेफामपणे होत असलेल्या वृक्षतोडीवर वन विभागाला नियंत्रण मिळवण्यास सपशेल अपयश आलं आहे यातूनच उघडपणे वृक्षतोड करणारी वाहने बिंधास्तपणे वावरताना दिसत आहेत सोमवारी पहाटेच्या सुमारास वनविभागाला गुप्त बातमीदारामार्फत जळतनासाठी अवैधरित्या चार ट्रक लाकडे भरून शिंदी नाला फाट्याकडे येत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून चार ट्रकवर छापा मारण्यात आला चौकशी केली असता त्यात पूर्णपणे लाकडं भरलेली आढळून आली यावर चारही ट्रक ताब्यात घेत धडक कारवाई करून भारतीय वन अधिनियम आणि महाराष्ट्र वन नियमावलीचे नियम अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई औरंगाबाद उपवन संरक्षक एस मंकावार आणि सहाय्यक कन्नड वन संरक्षकाचे सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर वन परिक्षेत्र अधिकारी एस जी कवठे आणि त्यांचे अधीनस्थ कर्मचारी वनपाल एस एस सपकाळ वनरक्षक बी एस चव्हाण एस बी भगत एस भिसे वनसेवक सूर्यवंशी मात्र वन विभागाने प्रसिद्धीसाठी एक पत्र देऊन चार ट्रक वाहनावर कारवाई नमूद केल्याचे सांगितले खरे परंतु त्या पत्रकात पकडलेले ट्रक आणि त्यांचे क्रमांक पकडलेले आरोपी त्यांची नावे नमूद करण्याचे टाळले पत्रकात कारवाई करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या नावांचा उल्लेख केला गेला पकडण्यात आलेली वाहने शिरूर येथे संरक्षण उभी केली गेली आहेत एकूणच ही कारवाई आहे की कारवाईचा देखावा अशी चर्चा परिसरात होती याविषयी वैजापूर अधिकारी शंकर कवठे म्हणजे वनरक्षक आणि वनपाल यांनी ही माहिती देण्यास टाळल्याने या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे वर्षभरापूर्वी पकडलेली वाहने सोडण्यासाठी वन विभागातील एका अधिकाऱ्यावर लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करण्यात आली होती संजय पगारे एम सी एन न्यूज शिवूर